देशातला लसीचा तुटवडा भरून काढण्यासाठी सिरम आणि भारत बायोटेकनेही कंबर कसली आहे. ऑगस्टपासून दर महिना सिरम 10 कोटी तर भारत बायोटेक 7.5 कोटी लस बनवणार आहे. दोघी कंपन्यांनी हा अहवाल सरकारला सादर केला आहे. घरोघरी लसीकरण आधीच केलं असतं तर या मोहिमेमुळे अनेक वृद्धांचा आतापर्यंत जीव वाचला असता अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने केंद्र सरकारला सुनावलं आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लसीकरण यावर भर देत आहे. भारतात केंद्र सरकारने किमान ज्येष्ठ नागरिकांसाठी तरी ही सुविधा सुरू करायला हवी होती असं देखील कोर्टाने म्हटलं आहे. भारत बायोटेकने नाकावाटे घ्यायच्या लसीच्या चाचण्या सुरू केल्या आहे. पहिल्या टेस्टच्या चाचणीचे निकाल लवकरच येणार आहे. कोरोनाचा संसर्ग प्राथमिक अवस्थेत रोखणारी ही नोझल लस आहे. कोरोनामुळे UPSC ची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. 27 जूनला होणारी परीक्षा ऑक्टोबरला आता होणार आहे. दोन ते 18 वर्षीय मुलांच्या कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला मान्यता देण्यात आली आहे. 525 स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.